राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अहमदनगर यांच्या वतीने केडगाव येथील स्नेहालय संचलित स्नेहांकुर या संस्थेस वृक्ष व तेथील मुलांसाठी खाऊ भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून नामदार जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या वतीने नगर शहराच्या जिल्ह्याच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी असं ठरवलं की हा का सध्याला कोरोनाचा काळ आहे त्याच्यामुळं ज्या जो अनावश्यक खर्च होत असतो वाढदिवसाला तो टाळत सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण हा उपक्रम साजरा केला पाहिजे. नामदार जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या वतीनं या ठिकाणी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अमोल शिंदे त्याचप्रमाणे बाळासाहेब ढवळे त्याचप्रमाणे सुनीताताई धनवटे जिल्ह्याच्या अध्यक्षा गौतमी त्याचप्रमाणे माझे सहकारी सामाजिक कार्यकर्ते सुरेशराव भिंगारदिवे त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड युवा मंचचं सातत्याने नगर शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या नयनताई खंदारे यांच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सर्वांनी असं ठरवलं की बा हा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा करायचा. त्या माध्यमातून आम्ही केडगाव येथील स्नेहालय संचलित स्नेहांकुर या संस्थेला संस्थेमध्ये वृक्षारोपण करून त्याचप्रमाणे किराणा देऊन वाढदिवस आम्ही या पद्धतीने साजरा केलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये पण जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या वतीनं मी जिल्ह्याच्या सरचिटणीसच्या नात्याने प्रत्येक कार्यक्रम हा सामाजिक उपक्रमातून चांगल्या पद्धतीने लोकांना चांगल्या पद्धतीने संदेश जाईल अशा पद्धतीने साजरा करण्याचा. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ शिंदे, उपजिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढवळे, योगेश जाधव, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, जगन्नाथ बर्डे, महेश भोसले, श्रीकांत शिंदे, सीताराम सकट, गौतमीताई भिंगारदिवे, जितेंद्र आव्हाड, युवा मंच जिल्हाध्यक्ष मेहमूदा पठाण, सुरेश भिंगारदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.